नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. ओबीसी आरक्षणाच्या निमित्तानं राज्यात आलेलं नवं सरकार एक एक पाऊल जबाबदारीनं आणि फुंकून फुंकून पुढे टाकतंय. गेल्या सरकारच्या कार्यकाळामध्ये या आरक्षणाच्या निमित्तानं न्यायालयीन लढाईमध्ये झालेले असंख्य घोळ आपल्या डोळ्यासमोर असताना येत्या काळात आत्ता नव्या सरकारकडून चुका होऊ नयेत याच्यासाठी प्रयत्न जरी होत असले तरी पण त्याच्यासाठी जी भूमी अर्थात पार्श्वभूमी तयार करून देण्यात आलेली आहे ती सुद्धा लक्षात घ्यायला हवी. बांठिया आयोगानं आपला अहवाल दिलेला आहे. यात इम्पिरिकल डेटा अर्थात सूक्ष्मतम नोंदणीच्या माध्यमातून ओबीसींचा तपशील हा राजकीयदृष्ट्या कागदावर उतरवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पण या मोजणीवरच मुळात आक्षेप आहेत. ही मोजणी सदोष आहे असा आरक्षण अभ्यासकांचा दावा आहे. ओबीसीचे नेते सुद्धा वारंवार तेच सांगतायत आणि सत्तेत येण्यापूर्वी भारतीय जनता पार्टीनं ही अधिकृत भूमिका घेतलेली होती. आता भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते महाराष्ट्रातले सर्वोच्च नेतृत्व या नात्यानं परिचित असलेले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. न्यायालयात याची सुनावणी अत्यंत निकट येऊन ठेपलेली आहे आणि त्याच्या जोडीला महाराष्ट्रात नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत. त्या ओबीसी आरक्षणाच्या शिवाय की ओबीसी आरक्षणासह असा सुद्धा वाद आहे. पण यातला एक कळीचा मुद्दा आहे आणि तो आहे ओबीसींची संख्या नक्की किती आहे. महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या आकडेवारीबाबत अनेक टप्प्यांवर अनेक विध आकडे आणि तपशील समोर आलाय. त्यामुळे 27% सरसकट आरक्षण महाराष्ट्रात ओबीसींना असावं का हा मुद्दा काही जणांकडून उपस्थित होतोय. त्या मुद्द्यांचे त्या भूमिकांचे प्रतिनिधी आपल्यासोबत चर्चेत आहेत. आजची लक्षवेधीची चर्चा त्याच निमित्तानं. ओबीसी आकडेवारीचा घोळ कुणी घातला? या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं आपल्यासोबत गणेशजी हाके आहेत. आपल्यासोबत ओबीसींचे नेते मृणाल डोले पाटील आहेत आणि मराठा समन्वयक दिलीप पाटील आहेत. सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये आपण स्वागत करूयात. माझा पहिला प्रश्न पटकन असणार आहे हरिभाऊंना. हरिभाऊ, ओबीसींची महाराष्ट्रातली संख्या किती? काय विचारलं आपण? ओबीसींची महाराष्ट्रातली संख्या किती? आमच्या माहितीप्रमाणे ती 55-60% असली पाहिजे. तितकी संख्या कागदावर नोंदवलेली असेल का बांठिया आयोगाकडून? नाही, मला वाटत नाही. कारण त्यांनी जो आकडेवारी घेतली ती अंडावांनी घेतली, त्यानंतर नाव कॉम्प्युटरनी मॅच केलेले, कुठेतरी बसून अशा पद्धतीने घेतली आहे. कोणी आमच्या बिल्डिंग मध्ये आलं नाही, कोणी आमच्या घरी विचारायला आलं नाही, कुठेच कोणी आलं नाही. तुमच्या घरी जरी आले की जरा विचारून बघा, तुमच्या घरी कोणी आलं होतं का तुम्हाला विचारायला, की तुम्ही कुठल्या जातीचे आहात, तुम्ही कुठल्या प्रवर्गाचे आहात. त्याच्यामुळे ही आकडेवारी याच्यात सत्यता किती, ही खोटी आकडेवारी देण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने ही आकडेवारी देण्यात आलेली आहे ती आम्हाला मान्य नाही आहे. आम्हाला खरी आकडेवारी, आम्हाला आमची आकडेवारी कमी आली तरी चालेल, परंतु खरी आकडेवारी पुढे यायला पाहिजे होती, ती आलेली दिसत नाही. आणि त्यामुळे बांटे आयोगाने, खरं म्हणजे बांटे आयोगाने केलंच नाही हे बांटे आयोगाचं नाव आहे नुसतं. हे ग्रामीण विकास विभागाचे राजेश कुमार सेक्रेटरी आहे, त्यांनी ही आकडेवारी केली आणि त्यांनी मग बांटियाला दिली आणि बांटियाने मग परत गव्हर्नमेंटला दिली. हा भातुकलीचा खेळ केला, दुसरं काही नाही. याच्यावर एक पटकन गणेश हाके यांची प्रतिक्रिया. गणेशजी, आपल्या समोर आलेला तपशील हा सदोष आहे याची जाण विद्यमान सरकारला आहे का? नाही, याची जाण सरकारला आहे नव्हे. जेव्हा या पद्धतीनं या बांठिया आयोगाकडून सर्वेक्षण केलं जात होतं त्यावेळेला आमचे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं जी, की अशा स्वरूपाचं आपल्याला हे चालणार नाही आणि ही ज्या पद्धतीनं हे आरक्षण केलं जात आहे किंवा जी सर्वेक्षण केलं जात आहे हे चुकीचं आहे असं आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की याच्या संदर्भामध्ये पुन्हा म्हणजे सरकारच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीचं
यांनी सर्वेक्षण केलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट अशा स्वरूपाचे आदेश असताना सुद्धा मला सांगतो की मला या सरकारला का कळत नव्हतं, महाविकास आघाडी सरकारला, की जैने पद्धतीनं वारंवार म्हणजे पहिल्यांदा त्यांनी आहे त्याच आयोगाला हे काम दिलं होतं, पण त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्हाला आम्ही डेडिकेटेड आयोग नेमायला सांगितला होता, तुम्ही तो नेमला नाही, मग पुन्हा त्यांनी डेडिकेटेड आयोग नेमला. म्हणजे हे जाणीवपूर्वक महाविकास आघाडीचं सरकार वारंवार या इव्हन सुप्रीम कोर्टाला सुद्धा मूर्ख बनवण्याचं काम करत होतं. या महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांनी मूर्ख बनवलेलंच आहे. स्वरूपाचे ट्रिपल टेस्ट जे आहेत, ट्रिपल टेस्ट ही ज्या संदर्भामध्ये मला सांगा की गणेशजी एक मुद्दा दुसरा उपस्थित होतो. गणेशजी जर मुद्दा असा उपस्थित करायचा असेल की तुमच्या सरकारच्या नेतृत्वाला सरकारमध्ये येण्याच्या आधीपासून या मोजणीतले दोष ठाऊक असतील तर पुढे काय केलं गेलं, सत्तेत आल्याच्या नंतर तातडीनं काही पावलं उचलण्याची गरज आहे. 12 जुलैला सुनावणी आहे, फार कमी वेळ हातामध्ये उरलेला आहे. ते बघा, दोन गोष्टी आहेत. ज्या पद्धतीची बैठक आयोगाने माहिती सरकारला सादर केलेली आहे ती कधी बंद लिफाफ्यातली माहिती आहे, ती म्हणजे आता म्हणजे आज तरी म्हणजे आपल्याला म्हणजे माहिती नाही आहे ती माहिती. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की आता उद्या तुम्ही म्हणता तसं 12 तारखेला जी तारीख आहे सुप्रीम कोर्टामध्ये, तर ती माहिती ही जी ही ज्यांनी जी माहिती जमा केलेली आहे खरं म्हणजे इम्पिरिकल डाटा आहे तो. आणि आता हरिभाऊ म्हटल्याप्रमाणे ज्या पद्धतीनं त्यांनी तो डाटा जमा केलेला आहे तो अत्यंत म्हणजे चुकीच्या पद्धतीने की अण्णावावरून यांनी लोकसंख्या म्हणजे संख्या किती हे मोजण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटतं की ही अत्यंत चुकीची पद्धत या आधारे जो काही तपशील आता समोर येईल तो न्यायालयात एका सीलबंद लिफाफ्यातून पोहोचेल, तो तिथे उघडला जाईल आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया होईल. या दरम्यानच्या काळात विविध टप्प्यांवर अनेक विध आकडे समोर आले. दिलीप पाटील आपल्या सोबत आहेत. दिलीपराव, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येतोय अशी अपेक्षा आहे. आपण ओबीसींच्या आकडेवारीवर आक्षेप नोंदवलेत, ही ओबीसींची आकडेवारी किती असावी असं तुम्हाला वाटतं आणि तुमच्या लेखी 27% आरक्षण का नसावं? पहिली गोष्ट हरिभाऊ राठोडनी सांगितलं त्याच्याशी मी सहमत आहे, कारण मी चुकीचं केलंय. ही जी आकडेवारी कलेक्ट करण्याची जी पद्धत आहे, 6 ठिकाणी फक्त ते जे ती गेले दिवसभरात जे निवेदन येतील तेवढ्या याच्यावरती आकडेवारी. दुसरी गोष्ट असं आहे की आयोग नेमत असताना 2005 याच्यानुसार GR नुसार की जो काय आयोगाचा अध्यक्ष आहे निवृत्त न्यायमूर्ती पाहिजे, या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी आहेत. दुसरी गोष्ट तिसरं महत्वाचं आहे की केंद्रीय जो आयोग आहे त्याच्यानुसार महाराष्ट्रात ओबीसींची संख्या ही साधारण 34.5%, राज्याची जे आयोग आहे त्यांचा जो काही रिपोर्ट आहे त्यानुसार देखील समाज कल्याण विभागाचा जो रिपोर्ट आहे त्यानुसार 35.5%, आणि शिक्षण विभागाचा जो रिपोर्ट आहे त्यानुसार 34%. म्हणजे हे तिन्ही रिपोर्ट आहेत. आणि ह्या पूर्वीचा जो एकदा डेटा आला आयोगाचा जो रिपोर्ट आला त्यांनी 36% रेकमेंड केलं, आणि आता हे जे आलंय 27% तुम्ही ज्यावेळी रेकमेंड करता म्हणजे 54% प्लस तुमचं प्रतिनिधित्व पाहिजे कायद्यानुसार, कारण 50% मिळतंय. म्हणजे हे जे जर का लोकसंख्या तुमची जर का 34-35-36 ऍव्हरेज असेल तर जर का ही दिलेले रिपोर्ट एकदम चुकीचा आहे. आणि दिलीपराव, थोड्या वेळापूर्वी हरिभाऊ राठोड यांनी मांडलेले मुद्दे आपण ऐकले असतील. ते म्हणतात 55-60% महाराष्ट्रामध्ये ओबीसी आहेत, त्यांचा आकडा हा तुमच्या दाव्याशी मेळ खात नाहीये. तुम्ही सांगताना 30 आकडेवारी 36 पलीकडे जात नाहीये. एक मिनिट, इथे गफलत कशी होती तुम्हाला सांगतोय. लक्षात घ्या, मंडळी 34-35% सांगतात. ऐका एक मिनिट, 34-35% ही ओबीसीची आहे बरोबर आहे, पण 15% भटके कुठे गेले? ते ऍड का करत नाही तुम्ही? कुठलं ते ऍड करून सांगतच नाही. स्थानिक ओबीसी मानले गेले. यात लक्षात घ्या, यात महत्वाचं असं आहे की या 34-35% मराठ्याचे कुणबी जे आहेत ते पण त्यात समावेश आहे. लक्षात घ्या, ते जर वजा केले तर ही संख्या कुठे तर 24-25% आतच येते. महत्वाचं असं आहे की 7% जर का असेल आणि जर 16-17% मुस्लिम झाले त्यानंतर मराठा 36% झाले, आणि जे ओपन ब्राह्मण गुजराती मराठी इतर धर्मीय काढलं तर ही टक्केवारी 10-120%
आम्ही सरकारी आकडेवारी प्रमाणे सांगतो की ओबीसींची संख्या कुठेतर सगळं जर धरलं तर 35-36% वर जात नाही त्यामधून ठीक आहे. दिलीपराव एक मुद्दा हरिभाऊंनी मांडला कदाचित तुमच्याकडून तो ऐकण्यात सुटला असेल. ते असं म्हणतायत 35-36% हे ओबीसी आहेत, भटक्या विमुक्तांची संख्या तुम्ही त्यात मोजत नाही आहात. हरिभाऊंनी ती मोजून तो आकडा 50-60 जवळपास सांगितलाय. मृणाल डोले पाटील आपल्या सोबत आहेत. मृणालजी आवाज येतोय माझा? आकडेवारीचा जो काही घोळ सुरू झालाय तो घालण्याची गरज आहे का आणि त्यावरचे आक्षेप आता काय येऊ लागले आहेत? मृणाल डोले पाटील आपण बोलणार आहात. सगळ्यात प्रसाद जी जय महाराष्ट्र तर्फे मी आपल्या दर्शकांना सांगू इच्छितो की हा जो विषय चाललेला आहे त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आधीपासूनचे रिपोर्ट आहेत. ब्रिटिश गव्हर्नमेंटचा 1931 सेन्सस सांगतो 52% आहे. कालेलकर कमिशन सांगतो 36% आहे. पण कालेलकर कमिशनने 2500 जाती घेतल्या होत्या, त्याच्यानंतर 1000 जातींची भर पडलेली आहे. 1980 तुमचा एनएसएसओचा सर्वे सांगतो की 36% आहे. मंडल कमिशन सांगतं 52% आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे सांगतो 34% आहे. एनएसएसओचा 2004-05 रिपोर्ट सांगतो 41% आहे. आणि आत्ता आलेला म्हणजे मागच्या वर्षीचा 2019 सिच्युएशन ऑफ असेसमेंट ऑफ ऍग्रिकल्चर लँड होल्डिंग्स इन रुरल इंडिया हा 2020-21 सर्वे सांगतो 45% आहे. UDIS सर्वे सांगतो 45% आहे. आणि या सगळ्याचं जर आपण ऍव्हरेज काढला आणि जे नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यांचा दरवर्षी अॅन्युअल रिपोर्ट येतो, दरवर्षी त्यांचं एक एस्टिमेट येतं, ठीक, ते सगळं म्हणून जर आपण बघितलं तर 45% आसपास आहे. मृणालजी तुम्ही तुमच्याकडून एक आकडेवारी द्या, तुमचा अभ्यासही दांडगा असणारच. हरिभाऊंनी त्यांची आकडेवारी देताना 55-60% दावा केलेला आहे. तुमच्या लेखी नक्की महाराष्ट्रात ओबीसींची संख्या किती? कुठेही जसं हरिभाऊ म्हणतात ते बरोबर आहे. कारण काय होतं, ओबीसी बीजेएनडी एसबीसी असा घोळ घातला जातो. जर हे एकत्रित बघितलं तर निश्चित 50% आसपास असलं पाहिजे. ओबीसी हे साधारणतः 35-36-38 दरम्यान, बीजेएनडी हे 14-15% दरम्यान, दोघे जर मिळाले तर निश्चित 50% आसपास ओबीसींची संख्या लोकसंख्या असली पाहिजे. पण प्रसाद जी मला इथं आपल्याला एक नमूद करायचंय की ज्यावेळेस बाट्या कमिशनचा सर्वे चालला होता आमच्याकडं खात्रीलायक बातमी होती की बाट्या कमिशनला बरेचसे मंत्री पालकमंत्री त्यांच्या जिल्ह्यामध्ये ओबीसींची संख्या कमी दाखवायची असे फोन करत होते. आणि दुसरी गोष्ट जी पाटील यांनी सांगितली की न्यायमूर्ती वगैरे लागतो असे कुठलेही लागत नाही. राज्य मागासवर्गीय आयोगासाठी ते नेमणुका लागतात, समर्पित आयोगाला असं कुठेही लागत नाही. हे सरकार सांगतंय की आम्ही मध्य प्रदेश म्हणजे मागचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार सांगत होतोय की महाविकास आघाडी त्यांनी सांगितली मध्य प्रदेशच्या धरतीवर आम्ही अहवाल करतोय. मध्य प्रदेश मध्ये कमिशनचे तीनही मेंबर्स हे ओबीसी होते आणि याच्यामध्ये तुरळक ओबीसी होते. आणि तुम्ही जयंत कुमार भाटिया सारखा ओबीसी विरोधी माणूस त्याचा अध्यक्ष केला होता, ज्या जयंत कुमार भाटिया समितीच्या रिपोर्टनी हजारो आमचे ओबीसी बीजेएनटीचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले. 2-3 वर्ष त्यांना स्कॉलरशिप भेटले नाही. एक पटकन मुद्दा आहे पुढचा या सगळ्याच्या आधारे. एक पटकन पुढचा मुद्दा माझा मृणाल ढोले पाटील आपल्याच बरोबर गणेश हाके यांना सुद्धा असणार आहे. एका मुद्द्यावर आधी आपण पटकन 20 सेकंदामध्ये एका मुद्द्याचं उत्तर द्या. आपण आकडेवारीची आजची चर्चा ठेवलेली आहे, बांठी आयोगाच्या कामकाजाच्या संदर्भातली चर्चा वारंवार होतच राहील. आता आकडेवारीच्या संदर्भात तुम्ही आणि हरिभाऊ दोघांचंही एकमत आहे. तुमच्या दोघांच्याही लेखी 55-60% असा मुद्दा समोर येतोय. पण दुसऱ्या बाजूला दिलीपराव मात्र या मुद्द्याचं समर्थन करताना दिसत नाही. मला एक छोटा तांत्रिक मुद्दा उपस्थित करायचा आहे. महाराष्ट्रामध्ये बीजेएनटी एनटी आणि ओबीसी अशा वेगवेगळ्या पद्धतीची आरक्षण असताना ओबीसींचा आकडा सांगताना ओबीसींचे नेते आरक्षणाचे अभ्यासक 55-60 का सांगतात? त्यांनी विजय एनटीची वेगळी सांगता सांगायला हवी का, एनटीची वेगळी सांगायला हवी का, ओबीसींची वेगळी सांगायला हवी का? बघा प्रसाद जी, असं वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. कारण ओबीसी हे केंद्र सरकारच्या म्हणजे आपलं केंद्र सरकारकडे विजय एनटीच्या अशी वेगळ्या स्वतंत्र पद्धतीची हे मोजदात किंवा त्याची नोंद नाहीये. आणि त्यामुळे संपूर्णपणे जेव्हा आता ज्या ब्रायन डोरीने ज्या गोष्टीचा उल्लेख केला की 1931 जे सेन्सस झालेलं आहे त्या सेन्सेसच्या आधारावरती महाराष्ट्रामध्ये 52% लोक हे ओबीसी आहेत अशा पद्धतीचे 54% लोक ओबीसी आहेत अशा पद्धतीचं त्या आधारावरती महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्याला 27% आरक्षण हे आपल्याला देण्यात आलेलं होतं. आता दिलीप पाटील ज्या पद्धतीने बोलतात खरं म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये इतकी विसंगती आहे की ते म्हणतात की याच्यामध्ये कुणबी आहेत,
मग 32%, 36% हे सगळ्या गोष्टीचे संदर्भ देत असताना मला सांगा की गेल्या स्वातंत्र्याच्या नंतर म्हणजे 1931 च्या नंतर अशा पद्धतीची जनगणना नाही झालेली कुठल्याच म्हणजे जनगणना झाली समोर कुठल्याही जातीची झालेली. मग मराठा आरक्षणाला तरी मग 32% आरक्षण देऊन 16% आरक्षण कसं काय त्यांनी केलं होतं, कुठल्या आधारावरती केलं होतं. माझं म्हणणं असं की ती जी आकडेवारी आहे 1931 ग्राह्य धरून तशा पद्धतीचं आरक्षण हे आपल्या ओबीसीला देण्यात आलेलं आहे. ओबीसी मध्ये आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे एक स्वतंत्र बीजेपीच्या आरक्षणाचा जो मुद्दा तो म्हणला तर बीजेपीसाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य सरकारने वेगळं आरक्षण दिलेलं आहे. ठीक, पण केंद्रामध्ये ते ओबीसी मध्येच येतात म्हणून ओबीसी बीजेपी हे सुद्धा ओबीसी मध्ये आहेत, पूर्वी सुद्धा ओबीसी मध्ये आहेत आणि या सगळ्यांची मिळून जी काही लोकसंख्या आहे ती जे काही 54-55 आता तर खरं म्हणजे जेव्हा 1931 साली जेव्हा ही जनगणना झालेली होती तेव्हा. ठीक आहे गणेशराव, गणेशराव या मुद्द्याला पटकन दिलीपरावांपर्यंत नेतो, दिलीपरावांना उत्तर तर द्यायचंच आहे. पण त्याचबरोबर दिलीपराव याही गोष्टीचा खुलासा करा, तुमचा आक्षेप 27% सरसकट आरक्षण देण्याला आहे आणि जर तसं असेल तर आरक्षण किती असलं पाहिजे ओबीसीचं याची आकडेवारी पण सांगण्याची जबाबदारी तुमच्यावर घेतली आहे. दिलीपराव आपण बोलणार आहात. पहिलं सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या की ओबीसीचं आता जे काही माझ्यानंतर बोलले जे पाटील बोलले त्यांनी जे सांगितलं त्यांनी जे 5 रिपोर्ट सांगितले त्यातले 3 रिपोर्ट हे 34% आणि 35% आहेत. नंबर एक. दुसरी गोष्ट त्यातलं जे सांगितलं की तुमचा ह्याचा रिपोर्ट सांगितला तो इंडिया लेवलला 56% आहे म्हणजे याचा इंडिया लेवलला आहे. महाराष्ट्रात जे ओबीसीची संख्या मी म्हणतोय तसं 36% आहे. अजून जे काही शैक्षणिक ह्याच्या जे ह्याचा रिपोर्ट प्रत्येक वर्षी निघतो त्या ठिकाणी ओबीसीची संख्या 36% दाखवली जाती. मग दिलीपराव तुमचं म्हणणं नक्की काय आहे की 27% सरसकट आरक्षण असता कामा नये, येत्या निवडणुकांच्या माध्यमातून 27% आरक्षणाचा आग्रही धरता कामा नये असं तुम्हाला सुचवायचं आहे? सांगितलं जातो 100%. आमचं म्हणणं असं आहे की त्यांची जनगणना करा. आमचं म्हणणं लक्षात घ्या, सगळ्यांची जनगणना करा. मराठ्यांचा उदय, ओबीसीचा उदय आणि तुम्ही जे दाखवतात ना, माझं असं म्हणणं ना की ज्या पद्धतीनं ओबीसी समाजानं एवढं ओबीसीच्या सगळ्या लोकांनी मराठा आरक्षणाला सहकार्य केलं, पाठिंबा दिला, पण तुम्ही मात्र मला सांगता ओबीसीचा असलेल्या आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा तुम्ही शंका घेतात त्यांच्या लोकसंख्येला. दोन तसं नाही आहे. मराठा आरक्षण ओबीसी नेते तुमचे ओबीसी नेते वडेट्टीवार साहेब असू देत किंवा भुजबळ साहेबांनी सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टात का मराठा आरक्षणला विरोध केला? आमचा प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही म्हणता जर का समता परिषदेनं जे काय मराठ्यांच्या विरोधात मोर्चे काढले ते कुठल्या बेसवर काढले? आणि दिलीपराव तुम्ही परत मराठा दिलीपराव आपले प्रश्न योग्य असू शकतात पण विचारताय ज्यांना ते भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत त्यामुळे त्यांच्याकडे स्वाभाविकरित्या वडेट्टीवार आणि भुजबळांच्या वर्तनाचं उत्तर नसणार. एक मुद्दा जो थोड्या वेळापूर्वी गणेश हाकेंनी उपस्थित केला त्याच्यावर दिलीपराव आपण बोलतोय व्हा. ते असं म्हणतात की जर समजा सरसकट 27% ओबीसींना आरक्षण द्यायला तुमचा आक्षेप असेल तर 36% मराठी आहेत, ही आकडेवारी कुठून आली? 18% आरक्षण देण्याच्या संदर्भातला प्रस्ताव का बनला याची उत्तर आपल्याकडे आहेत दिलीपराव? एक महत्वाचं लक्षात घ्या की 2031 सेन्सेक्स तुम्ही बोलता त्यावेळीच्या जनगणना बोलता, त्यावेळीच्या जनगणना धरलं तर आमचं मराठा 36% होत. दुसरे मंडल आयोग, मंडल आयोगाचा रिपोर्ट हा महाराष्ट्रासाठी नाही आहे, तो देशभर त्यांनी दिलाय. तमिळनाडू आणि बाकीच्या राज्यात ओबीसीची संख्या जास्त आहे, निश्चित जास्त आहे, 67% पण आहे. तर ते महाराष्ट्रात ओबीसीचे जाक्या 350 जे जाती दाखवल्या गेल्या त्यातल्या महाराष्ट्रात 150 अस्तित्वातच नाही आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा जे महाराष्ट्राचे ज्यावेळी आरक्षणचा तुम्ही ज्यावेळी पॅरामीटर वापरलं जातं त्यावेळी वेगळं वापरलं पाहिजे. ठीक आहे, लक्षात घ्या वेळेची मर्यादा आहे दिलीपराव, वेळेची मर्यादा आहे. पटकन हरिभाऊंकडे जाऊयात. हरिभाऊ आपल्यापर्यंत या मुद्द्यासह येतोय. आत्ताच्या घडीला 27% आरक्षण टिकताना दिसतंय का आपल्याला? का बांठी आयोगाच्या माध्यमातून जी काही वाटचाल पुढे जाईल त्यामुळे आरक्षण ठरणं मिळणं याला आणखीन वाट पाहावी लागणार आहे ओबीसींना? नाही बघा, 27% आरक्षण तर मिळणारच आहे, तो प्रश्न नाहीये. प्रश्न असा आहे की गमतीचा भाग बघा, मराठा समाज जाणीवपूर्वक ओबीसीची लोकसंख्या कमी करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे दिलीपराव. आणि ओबीसी हा किती आहे बांटियांनी जे सांगितलं मला जी माहिती मिळाली आहे तो 52% त्यांनी सांगितलंय काल, आता उद्या येईलच उद्या. त्यामुळे 52% जर ओबीसी असेल
तर 20% एससी एसटी आहे म्हणजे 72% झाले, 13% मुस्लिम आहे म्हणजे 85% झाले, आणि 5% हे परप्रांतीय आहे, हिंदी साइडर आहे, त्याच्यात ब्राह्मण आहे, जैन आहे, मारवाडी आहे, 90%. मराठा फक्त 10% आहे, लक्षात घ्या दिलीपराव. तुम्ही 36% 32% मराठा 36% म्हणत असताना हे जे ओबीसी नेते करतात, आणि आता तुम्ही म्हणता की मराठा मराठा समाजाचं जर काढलं, कोणत्याही ठिकाणी जर काढलं, आतापर्यंतचे रिपोर्ट झाले, नारायण राणे समितीचं पण काढा, बैठक आयोगाचा काढा, पूर्वीचा एक काढा, तर मराठा आज आम्ही नाही म्हणत, तर मराठा समाज मराठा म्हणून 36% आहे, आणि त्यापेक्षा प्लस, आणि त्यात कुणबी आमचे कुणबी जे आहेत कुणबी 12%, आणि हे जर काढलं तर ओबीसी ओरिजिनल जे ओबीसी ते महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त 24% म्हणजे ओबीसी ना आरक्षण फक्त 12% मिळू शकतं, फक्त 12%. आणि मराठा समाज जे तुम्ही ज्या पद्धतीने झाला, तर मराठा समाज याला विरोध करणार कोर्टात असू दे नाही तर रस्त्यावर असू दे. ठीक आहे दिलीपराव 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 आणि हरिभाऊ दोघांनाही आठवण करून देतो, वेळ मर्यादा आहे. तुमच्या दोघांकडूनही या सामाजिक आकडेवारीच्या संदर्भात विविध वेगवेगळे दावे समोर येत आहेत. गणेशराव उत्तर द्यायची संधी दिली असती पण वेळेची मर्यादा आहे, जाता जाता एका छोट्याशा सूचनेची आठवण आपल्याला करून देतो. जे काही आत्ता घडलं त्याच्यातून येत्या काळात तुमच्या सरकारच्या समोर येणारी काय काय आव्हानं आहेत त्याचा परिचय आपल्याला आला असेल. मृणालजी माफ करा, आज खूप कमी वेळ आपल्याला देता आला, येत्या काळात आपण नक्की परत या विषयावर बोलते राहू. तूर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.